निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु आणि एवढा गुरु श्रेष्ठ असताना त्यांनी का ग्रंथ लिहिला नाही, ज्ञानेश्वर महाराजांना का पुढे केलं? बर, ज्ञानेश्वर महाराजांना पुढे केलं, आणखी ग्रंथ का लिहिले नाहीत? आता माझ्या सहज मनात आलं, त्यावेळेला छापखाने नव्हते रे बुवा, म्हणून म्हणलं शास्त्र लिहिले नाही का? या प्रश्नाला फार महत्त्वाची पार्श्वभूमी आहे, बरं का? असं आहे, गहिनीनाथांना जेव्हा उपदेश झाला, गोरखनाथाचा गहिनीनाथांना उपदेश झाला, त्यावेळेला त्यांनी सांगितलं की बुवा तू नाथपंथाचा प्रसार कर, तेव्हा ते तर प्रसार करीतच होते, आता त्यांचा प्रसार कसा असतो? जो लायक मनुष्य आहे त्या कार्याला योग्य आहे त्याही पेक्षा त्याच्या हातून जे कार्य व्हायचं ते त्यांना बरोबर कळतं, त्याला ते करायला सांगतात. तसंच गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना जेव्हा उपदेश दिला त्यावेळेला सांगितलं की कृष्णाच्या नावाचा, भगवंताच्या नावाचा प्रसार कर. त्याने जेव्हा ज्ञानेश्वर महाराजांना शिष्यत्व दिलं त्यावेळेला त्यांनी सांगितलं की ते दास ज्ञानेश्वरीतच आहे. ते म्हणाले की हा कलियुगाचा जोर पाहिला म्हणजे भय वाटतं जणू काय, तेव्हा त्यांना याच्यातून बाहेर काढण्याकरता काहीतरी आपण केलं पाहिजे, तेव्हा ज्ञानोबा तू एवढं काम कर. म्हणून त्यांनी शब्दच वापरलाय, कळी गिळतया जीवा, हे जीव कली गिळून टाकतोय जणू काय, तेव्हा तू याचा प्रसार कर. ते ज्ञानेश्वर महाराजांनी केलं. आता असं आहे, ही कलियुग ही काय कल्पना आहे? ही सर्व संस्कृतीमध्ये आहे, भारतीय संस्कृतीत आहे असं नव्हे. काय असतं, संस्कृतीमध्ये नेहमी एक वर जाण्याचा काळ असतो आणि दुसरा अधोगतीचा एक काळ असतो, त्याला इंग्लिशमध्ये डिकेडन्स असं म्हणतात, पिरियड ऑफ डिकेडन्स, म्हणजे ते खाली 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 घसरतच जातं, संयम सुटत जातो सर्व बाजूंनी, भ्रष्टाचार वाढतो आणि कोणी आवरू शकत नाही. तुम्हाला काय सांगू, महाराज असं म्हणाले, ध्यानाकिनी ती दिव्य दृष्टी असते, महाराज काय म्हणाले, पुढे असा काळ येणार आहे, आता 1913 सालची गोष्ट आहे ही, असा काळ येणार आहे की माणसाला माणूस खाऊन टाकील म्हणाले. इतकंच नव्हे, माणूस गुरासारखा विषय भोगील, हे त्यांचे शब्द आहेत. जसे कुत्री मांजर गाई बैल विषय भोगतात तशी माणसं विषय भोगतील, आणि असा काळ आलेला आहे सध्या. बरं, हे त्यांना दिसलं बरं का संबंध आहे, पण हे काही मोठं चमत्कार आहे असं नाही. त्रिकालज्ञ म्हटल्यानंतर त्यांना काय अगम्य आहे याचं एक उदाहरण सांगतो आपल्याला. त्रिकालज्ञ कसं, जीझस ख्राईस्टचं चरित्र वाचल्यावर आणि गौतम बुद्धाचं मला असं वाटलं की बा याला तर काही गुरु नाही, गुरुशिवाय तर ज्ञान नाही, याला कोण गुरु आहे? तेव्हा महाराज एकदम काय म्हणाले, ते म्हणले आकाशातून तो पक्षी उतरला नाही का म्हणाले, तोच त्याचा गुरु, त्याला काय माणूसच पाहिजे का म्हणाले. अरे बापरे, मला असा धक्का बसला, हे स्वतः शाळेत शिकले नाहीत कधी, हां दुसरी तिसरीत होते का नाही कोणावर ठेवू, आणि कधी पुस्तकाचा स्पर्श नाही, आणि हे कसं काय येणं कळतं. हे इंग्लिशमध्ये असं आहे, ए व्हाईट डव डिसेंडेड फ्रॉम हेवन, त्याचा प्रसंग असा आहे, एक जॉर्डन आहे ना, आता जॉर्डन हा देश, तिथे नदी आहे जॉर्डन नदी, त्याच्या काळी एक जॉन नावाचा साधक होता, जॉन ऑफ जॉर्डन, जीझसच्या वेळेला बरं का, 2000 वर्षापूर्वी. आणि तो काय करायचा की त्याच्याकडे असे जे म्हणजे वाईट वागणारे लोक यायचे, व्यसनी लोक यायचे किंवा चांगले पश्चाताप झालेले, त्यांच्यावरती त्या नदीचं पाणी शिंपडायचा आणि म्हणायचा की तुम्ही पश्चाताप करा, ख्रिश्चन धर्मामध्ये फार बरं का रिपेंटन्स म्हणतात त्याला, किंवा तुम्ही तुमच्या पापाची हे करा, आठवण करा, पश्चाताप करा आणि हे पाणी मी शिंपडतो तुम्ही शुद्ध होऊन जा. त्याच्याकडे जीझस गेला होता,
तेव्हा तो काय म्हणाला, जीजसच्या आईने त्याला नेलं तेव्हा तो काय म्हणाला, अरे याला मी शुद्ध करू शकत नाही, हाच जगाला शुद्ध करणार आहे. बरं का? हे काय सांगायचं आहे मला, तर त्याला गुरुपदेश दिला नाही जॉनने. है मुद्दा तिथे आहे, त्याला ते कबूतर उतरलं तेव्हापासून ती कबूतर सोडतात. बघा पंडित नेहरू नाही कबूतर सोडायची की पांढरी कबूतर व्हाईट डव्स, त्याचा अर्थ तो आहे म्हणजे जगावरती शांती आणि हे व्हावं म्हणून. तर मी काय विचार, पुढे गौतम बुद्धाचा प्रश्न निघाला. गौतम बुद्ध पाच चार पाच लोकांकडे गेला होता, आला मिश्रामण आणखीन तमके, आणि शेवटी त्याचं समाधान होईना म्हणून तो सगळं सोडून एका झाडाखाली बसला. आणि ते नाही का ते गळेला त्याचे झाड आहे त्याच्याखाली त्याला ते ज्ञान झालं वगैरे. तर ते काय म्हणाले की माणूस म्हणूनच काय गुरु पाहिजे का? तर मी म्हटलं हो आपल्याला हे कळतं कसं, नाही का? तर ते कसं सांगू म्हणाले. आणि नंतर म्हणाले की जो काळाच्या पलीकडे गेला त्याला काळ सुरुवात जिथून झाली आणि अंत जिथे होणार ते सगळं दिसतं म्हणाले त्याला. पण तुम्हाला वाटेल बोय काय जाऊ द्या. अगदी अलीकडची गोष्ट आहे, अरविंदांनी हिंदुस्थानची आणि चीनची लढाई व्हायच्या आधी 3 वर्ष सांगितलं होतं की भारताला चीनपासून धोका आहे म्हणून. 3 वर्ष आधी सांगितलेलं होतं, स्पष्ट सांगितलेलं होतं. म्हणजे काय हे मी काय म्हणतो आपल्याला, याचा अर्थ असा आहे की या जगामध्ये नियती म्हणून काहीतरी आहे. ठरलेल्या गोष्टी ठरलेल्या व्हायच्या, ठरलेल्या गोष्टी ठरलेल्या माणसाच्या हातून व्हायच्या, ठरलेल्या गोष्टी माणसाच्या हातून जेवढ्या नियती ठरवील तेवढ्याच व्हायच्या, जास्त व्हायच्या नाहीत. हे याचं आहे. हा नियतीचा नियम असल्यामुळे तुम्ही आम्ही जे जन्माला आलेलो आहोत, तुम्ही सगळे तुम्ही आम्ही ठरलेल्या कामाकरता आलेलो आहोत. आता मोठ्यांचं काम मोठं असेल, तुमचं आमचं काम प्रपंच करणं आहे. यात वाईट काय, गैर काय आहे? फक्त संतांचं म्हणणं असं. तरी एक उदाहरण आठवलं बरं झालं. रामकृष्ण गुरुच होते निवृत्तीनाथ आणि ज्ञानेश्वर महाराज, बरं का? तसंच रामकृष्ण ते परमहंसच होते, महात्मा आणि विवेकानंद त्यांचे शिष्य. तुम्ही मला सांगा, जर ते अमेरिकेला गेले असते तर काय दिवे लावले असते? थोडा विचार करा. रामकृष्ण जर अमेरिकेला गेले असते तर त्यांना वेड्याच्या इस्पितळात नेलं असतं, हा कोण आला आहे म्हणून. त्यांचं ते दाढी वाढलेली सगळी, विडा खाल्लं तर थोडं तोंडातून गळतोय, एक वस्त्र अंगावर आणि बोलणं साधं. हा म्हणजे हा पुरुष त्याकरताच आलेला होता. किंबहुना इतकंच नव्हे, त्याला म्हणाले तुला मी जरा अपूर्ण ठेवतो, कारण तुला जर पूर्ण झालास तर जगाचा विसर पडेल, मग काम कोण करेल? हा त्या कार्याकरताच होते. इतकंच नव्हे, ते जेव्हा दुसऱ्यांदा जाऊन आले त्यावेळेला ते इतके थकले. स्वामी शिष्य संवाद म्हणून जो त्यांचा ग्रंथ आहे ना, वर्क्स ऑफ विवेकानंद, त्याच्यामध्ये हे आहे. ते शिष्याला म्हणाले की मी अतिशय थकलो आहे, फार थकलो. रोज 2-2, 3-3 व्याख्यानं, आणि कमाल अशी त्यामध्ये की सुचायचं नाही ना काय बोलायचं काय. तर त्यांना ते खोलीत बसलेले असताना रामकृष्णांच्या आवाजामध्ये संबंध व्याख्यान ऐकायला यायचं त्यांना, अशरीरी वाणीमध्ये. आणि ते बोलायचे. बरं काय असेल, ठरलेलं काम ठरलेल्या वेळी होते. हे नियतीचं मी का सांगतो आहे आपल्याला, की प्रत्येक जीवाची अशी नियती ठरलेली आहे. रामकृष्ण म्हणाले नाहीत का की ही माणसं आधीच पुढे पाठवली आहेत, कारण खेळ रंगायला पाहिजे ना, नाटक रंगायला पाहिजे ना, त्याशिवाय काय. सत्पुरुषाला सुद्धा तुमची आमची जरूर लागते, लक्षात ठेवा, त्याशिवाय चालत नाही. हो नाही का? एक ऐकण्यासारखी गमतीची गोष्ट आहे. एक मुन्शी म्हणून महाराजांचे शिष्य होते, बिचारा वारला, गुजराती मनुष्य पण सेंट्रल बँकेमध्ये फार मोठा अधिकारी होता, चीफ अकाउंटंट होता लक्षात घ्या. त्याची बदली अहमदाबाद येऊन मुंबईला झाली, बरं का? मुंबईला झाल्यावरती त्याला घर मिळालं नव्हतं पण मिळणार होतं. तर त्याची इच्छा काय होती, घरात टेलिफोन पाहिजे आणि त्या अमक्याच बाजूला ते घर पाहिजे चांगलं. तेव्हा त्याने आला महाराजांची प्रार्थना केली की महाराज उभा राहिला त्याच्यासमोर, मला असं घर पाहिजे, आणखी मला मोडक्या तोडक्या मराठीत मला टेलिफोन घरामध्ये पाहिजे. तर मी काय म्हणलं, अहो मुन्शी
तुम्ही म्हटलं त्यांची ही प्रार्थना करता, तर तू काय म्हणला, अहो त्या म्हाताऱ्या माणसाला काही काम नको का म्हणाले असं नाही, असं नाही केलं तर त्यांना काम काय म्हणणार. तर प्रेमाने म्हणाला नंतर ती ओल्ड मॅन हॅव सम वर्क म्हणाले, कसं तुम्ही आम्ही जर असे नसले तर उद्धार कोणाचं करणार ते, असं नाही का. सांगण्याचा हेतू आपल्याला एवढाच की प्रत्येकाचं काम ठरलेलं आहे, कोण गुरु व्हायचा, त्याचे शिष्य कोण व्हायचे, त्याच्याकडे कोण जायचे, किती तयार व्हायचे, हे सगळं ठरलेलं असतं नियतीमध्ये, बरं का. याला इंग्लिशमध्ये तत्वज्ञानात डिटर्मिनिझम असं म्हणतात. आणि कालच मी आपल्याला सांगितलं तो स्पिनोझा म्हणतो, एक त्रिकोण जर असेल तर त्या त्रिकोणाचे जे गुणधर्म आहेत ते जसे स्वाभाविक त्या त्रिकोणात असतात तसं विश्व निर्माण केल्यानंतर ही नियती बरोबर चालते. म्हणून दोन गोष्टी आपल्याला सांगून ठेवतो, आपल्या मुलाबाळांची काळजी करू नका, कारण काय व्हायचं ठरलेलं आहे पुढे, म्हणजे त्याचं पुढे जे काही आयुष्य जायचं ते अगदी ठरलेलं आहे. तुम्ही एखाद्या वकिलाला विचार का, अहो तुम्ही लहानपणी वकीलवाल ठरलं होतं का, नाही घडलं म्हणणे झालं. अरे पुष्कळ वाढला की नाही, वकील अगदी अपघाताने वकील होतो ॲक्सिडेंटनी, तसं आज डॉक्टरसुद्धा अपघाताने, अलीकडे तर ते खरंच आहे का, हो तुम्हाला ॲडमिशन 90% मार्क, ॲडमिशन कुठे नाही, मग तुम्ही काय, कुठेच नाही, हो शेवटी दाताचं डॉक्टर व्हायला गेलो झालं म्हणाले आपले. बघा तुम्ही नाही का, याला काय म्हणाल ते, आज नियती ठरलेली आहे, तशी तुमची आमची नियती आज इथे बसणं ही ठरलेलीच आहे, काय नाही अगदी. हे सांगण्याचं कारण असं की ज्ञानेश्वर महाराजांची आता जी पुढची ओळ आहे ती याच्याशी संबंधित आहे, म्हणून हे सांगायचं आहे. काय हे आहे बघा, की सायास करीसी प्रपंची दिननिशी, हरिसी न भजसी कवण्या गुणे. अरे रात्रंदिवस प्रपंचामध्ये थकून जातो, शीण येतो, इतकी तू धडपड करतोस आणि परमात्माचं स्मरण करीत नाहीस, हे काय, हा त्यांचा प्रश्न. प्रपंचाशी तू एवढी धडपड करू नकोस याचं कारण काय आहे, ते ठरलेलं आहे सगळं, बरं. हे काय, याच्यामध्ये महाभारतामध्ये एक व्यासांचा श्लोक आहे, एक नियतीच्या एका अंगाने असं, बरं का. पूर्वदत्तेषु या विद्या, पूर्वदत्तेषु या धनम, पूर्वदत्तेषु या भार्या, अग्रे धावती धावती. म्हणजे पूर्वीची विद्या मिळवलेली आहे ती, किंवा पूर्वी जे तू पुण्य केलं आहेस ते धन मिळवलेलं मिळते, आणि तुझं नवरा बायको काय, ते या जन्मी पुढे पुढे धावते. आणि असा अनुभव नाही काही येत मला सांगा, की पैसा पैसा म्हणजे एखाद्याच्या मागे लागला तर काय पैसा मिळवतो तो, त्यालासुद्धा सांगता येत नाही मला हा पैसा इतका का मिळतो, नाही का. तसंच विद्येचं सुद्धा आहे, किती बुद्धिमान माणसं विद्येशिवाय वाया जातात आणि काही साधी माणसं किती विद्वान होऊन जातात. तसंच नवरा बायकोचं सुद्धा कल्पना नसते अशा ठिकाणी लग्न जुळतात. हे काय सगळं आहे, तर ही नियती आहे, मी सांगितलं ना डिटर्मिनिझम म्हणतात त्याला. आणि शेवटी सांगतो, जर संबंध विश्वाचा विचार केला आणि विश्व जर नियमबद्ध आहे, सायन्सचा पाया आहे हा, विज्ञानाचा हा पाया आहे, की सायन्स म्हणतं की हे दि वर्ल्ड इज अ लॉ अबायडिंग युनिव्हर्स, हे कायद्याने चालणार आहे सगळं. अगदी आता समजा परवा तो काय हा झाला ना भूकंप, शास्त्रज्ञ काय म्हणेल, हे काही अनपेक्षित नाही, हे नियमानं घडलेलं आहे. तसंच जगामध्ये काहीही जरी झालं हे नियमानं घडलेलं आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल, ही जी युद्ध होतात ना, ह्या युद्धांना सुद्धा बरोबर ठरलेली कारणं दाखवू शकतात ते. एक उदाहरण सांगतो कसं असतं, काय झालं, 1919 साली आपली पहिली लढाई संपली ना, म्हणजे हे खरा राजकारणी असतो त्याला कसा बरोबर अंदाज येतो नियतीचा, हे मला सांगायचं आहे. तेव्हा त्या काळी इंग्लंड म्हणजे पहिल्या प्रतीचं राष्ट्र होतं, लॉर्ड जॉर्ज त्याचा प्राईम मिनिस्टर होता लढाईमध्ये, आणि त्याची इज्जत काय विचारू नका, जर्मनीचा तर पराभव झालेला होता, आणि वर्सायचा तह म्हणतात त्याला, पॅरिसमध्ये वर्सायच्या राजवाड्यामध्ये त्यांची संबंध बैठक भरली, त्याच्यामध्ये चार हे प्रमुख, इंग्लंडचा लॉर्ड जॉर्ज, अमेरिकेचा विड्रो विल्सन, नंतर फ्रान्सचा
आणखी याचा हिंडनबुर्ग, जर्मनीचा हिंडनबुर्ग, बरं का? तेव्हा हे जमले आणि ठरला. तहामध्ये तो फ्रेंच काय म्हणू लागला प्राईम मिनिस्टर की यांना आता दाबून ठेवले पाहिजे जर्मनीला. 100 वर्षाचं आयु त्यांचं वैर हो, 100 इयर्स वॉर म्हणतातच त्यांच्यामध्ये. त्या जर्मनीला आता पुन्हा वर येऊ देता कामाचं नाही, शेजारी राष्ट्र. तेव्हा यांना कर्ज लादा, बरं का? आणि दुसरं, यांना बंदर देऊ नका, कारण बंदर दिलं की व्यापार वाढवतील, व्यापार वाढवले की पुन्हा राष्ट्र वर येईल. म्हणून ही गडबड चालली सारखी. क्लेमेन्शियो, बरं का, याचा त्याला टायगर ऑफ फ्रान्स म्हणायचे. तो लॉयड जॉर्ज काय म्हणे, तुम्ही एवढं दाबू नका ह्यांना, हे जिवंत राष्ट्र आहे, केव्हा वर येईल याचा नेम नाही. मग ह्यांना तुम्ही एक बंदर द्या, ते डॅन्सिक बंदर द्या, असं हा हिंडनबुर्ग म्हणायचा. हिंडनबुर्ग जर्मनीचा हाच होता, नाही का? तेव्हा ते काही ऐके ना. आणि शेवटी तह झाला, डॅन्सिक बंदर काही निघालं मिळालं नाही जर्मनीला. पुढे ते त्यावेळेला डोव्हर बंदरावरून मोठं आपल्या बोटीने इंग्लंडला जायचं, असा तो होता. काही विमानं इतकी नव्हती त्यावेळेला. तेव्हा बंदरावरती जाण्याकरता मोटारीत बसायला लॉयड जॉर्ज आला. त्याचं फोटोग्राफ आहे बघा, हिस्ट्री ऑफ द वर्ल्ड वॉरमध्ये. आला, एक पाय त्या याच्यावर आणि काठी ठेवून असा उभा होता. हे तिघं जण भोवती, विड्रो विल्सन, हिंडनबुर्ग आणि क्लेमेन्शियो. आणि बसायच्या वेळेला काय बोलला तो, तुम्ही जर्मनीला डॅन्सिक बंदर देत नाही, आणखी 20 वर्षामध्ये या डॅन्सिक बंदरावरती युरोपमध्ये महायुद्ध पेटणार आहे. आणि बरोबर तसं झालं. हिटलरनी डॅन्सिक बंदर मागितलं, यांनी नाही म्हटलं, वॉर सुरू झाली एकदम. बघा, म्हणजे याचा अर्थ ही नियतीचा आहे, ठरलेला आहे. आणि याच्याही पेक्षा गंमत सांगतो आपल्याला, महाराजांच्याकडे केसरी येई, बरं का? केसरी यायचा, ते लोकमान्यांची त्यांचा परिचय होता, त्यामुळे ते पाठवित असत. तेव्हा शेवटी शेवटी 4 महिने केसरी आला की महाराज विचारायचे, बघ रे म्हणले, काही युद्धाची बातमी आहे का, लढाईची बातमी आहे का, असं म्हणायचे. तेव्हा 2-4 वेळा असं ऐकल्यानंतर भाऊसाहेब एकदा म्हणाले, भाऊसाहेब घेतले, की महाराज आपण दरवेळेला असं म्हणता युद्धाची, तर महाराज काय म्हणाले, भाऊसाहेब मला तिकडे युद्धाचे काळे ढग दिसत आहेत म्हणाले. काय असते ही नियती बघा, कसं असतं, नाही का? हे मला काय सांगायचं आहे आपल्याला, की ज्ञानेश्वर महाराज जेव्हा म्हणतात की अरे तू प्रपंच करताना उगीच डोक्याला ताप का करून घेतोस, याचा अर्थ असा की आपला प्रपंच हा नियतीने ठरलेला आहे. आता नियती ही फार मोठी विश्वव्यापी गोष्ट आहे, पण ज्यांच्या चरणी आपण गुरु म्हणून डोकं ठेवलेलं आहे, त्यांच्या इच्छेने माझा आता प्रपंच होतो, हे आपण ध्यानात ठेवलं पाहिजे. हे शिकलंच पाहिजे की माझ्या प्रपंचात जी जी गोष्ट आता घडणार ती तुझ्या इच्छेने घडणार यात शंका नाही, हे आपल्याला शिकायचं आहे. हा परमार्थ आहे. आता मी नाही, माझा मालक तू, आणि माझ्या जीवनात घडणारी प्रत्येक गोष्ट ही तुझ्या इच्छेने घडते आहे, हा परमार्थ आहे. परमार्थाचं गाठ आहे, मर्म आहे ते. किंबहुना ज्ञानेश्वर महाराजांचा जो दृष्टांत घ्यायचा झाला, तर काय सांगावं आपल्याला, की भावल्या नाचवतात ना, तसा हा गुरु मला नाचवतो आहे हे शिकलं पाहिजे. त्यांचे एकदा काय झालं, महाराजांना एक ग्रस्त म्हणाले की महाराज, ज्ञानेश्वरीतला 9वा अध्याय फार अप्रतिमे म्हणतात, आपण समजावून सांगा, किती वेळ का लागे ना, काढा म्हणाले. आणि ती पहिली प्रस्तावनाच अशी आहे, बरं का, ही याच्यातलं दृष्टांत फार छान आहे. बालक बापाची ताटी रिगे आणि बापातेच जेवू लागे, तरी तो संतोष लेनी मुखे वेगे मुखची ओढवी. म्हणजे बापाने मिळवलेलं अन्न, आईने शिजवलेलं अन्न, बापाने भात कालवलेला आहे, पोराला तान्ह्या पोराला एक बांधणीवर घेतलेला आहे, आणि बाप खरा म्हणजे घास घेऊन मुलाच्या तोंडात घालतो, तेवढ्यात मुलाने तो घास घेतला आणि बापाच्या तोंडात घातला, तर बाप प्रेमाने तोंड पुढे करतो मुखची ओढवी. तसं म्हणाले, तुमच्या संतांनी हे सगळं ज्ञान मला दिलेलं आहे, तुम्ही संतांनी सगळे जेवण तयार केलेलं आहे, आणि ते मी पुन्हा तुम्हाला घालतो आणि तुम्ही तोंड पुढे करता, मग तुम्ही ऐकता. अशी
कर्तृत्वाची शून्यता संबंध ज्ञानेश्वरीवर आहे. तेव्हा ती ओवी वाचल्यावर महाराज म्हणाले, अहो संबंध ज्ञानेश्वरीचं रहस्य याच्यात आहे. म्हणले पुढे वाचायची काय जरूर आहे आणखी. किती गंमत आहे बघा, सत्पुरुषाचं मर्म हे आहे बघा. एकदा काय झालं, एक ग्रस्त होता, त्याची बायको आजारी होती. हे सगळं घेण्यासारखं आहे म्हणून सांगतो हा, तुमचं मनोरंजन करावं म्हणून नव्हे, इथे काय शिकायचं आहे महाराजांच्या जवळ म्हणून सांगतोय आपल्याला. बरं, तुम्हीच विचार करा, या दिवसामध्ये किती अस्वस्थता हे असताना आपण एवढे सगळे इथे जमलो, त्याचं आर्थिकदृष्ट्या केवढं प्रचंड त्याचं हे आहे की नाही, हे का करायचं हे, याच्यातून हे निर्माण व्हायला पाहिजे म्हणून मी आपल्याला सांगतोय. त्याची बायको टायफॉइडनी आजारी आहे. आजारी झाली ते तुम्हाला माहितीच आहे, त्याला ते पूर्वी आता औषधं निघाले, पूर्वी काय थांबा ते ताप उतरेपर्यंत आपलं सांभाळा केला असं असायचं. तेव्हा आल्यावरती पाहिलं, डॉक्टर म्हणतो बरं होईल, आता पुष्कळ बरं आहे, टेम्परेचर वाढत नाही, आमकं तमकं झालं. तेव्हा नवरा काय म्हणाला, नाही महाराज काय म्हणाले पहिल्यांदा, राम बरं करील म्हणाले. बरं का, राम बरं करील. तो काय म्हणाला, मी राम बी ओळखत नाही, मी बरं करतो म्हणा. त्याचं बरोबर आहे, कारण काय आहे, ज्या सत्पुरुषांच्या बोलण्यात खुबी असते. राम बरं करेल म्हणजे होईल का नाही कोणावर ठेवू, हा जरा अशी त्यात पेच असतो असा काहीतरी. बरं का, एक मध्येच उदाहरण सांगतोय. एक बाई महाराजांना भेटली, तिचा मुलगा मॅट्रिकला बसलेला होता. तेव्हा महाराज म्हणली, मॅट्रिकला बसला आहे, आणखी पास होईल ना. तर महाराज काय म्हणाले, राम बरं करील म्हणाले. हो म्हणले नेटवर्ड का, राम बरं करील म्हणे. तो पोट नापास झाला. नापास झाल्यावर ती बाई आली, आपण म्हणला होता पास होईल, मी नाही म्हणले पास होईल म्हणलं, मी बरं होईल म्हणलं होतं म्हणले. अहो लोकसंग्रहात ह्या सगळ्या खुब्या लागतातच, त्याशिवाय लोक गुरुपेक्षा हुशार असतात, लक्षात ठेवा आपण. हा बरोबर पकडतात त्याला. तेव्हा सांगण्याचं हे तू पुढे फार महत्त्वाची गोष्ट आहे. तो काय म्हणला, मी रामाला बिमाला ओळखत नाही, मी बरं करतो म्हणा. महाराज काय बोलले असतील, काय सांगू, हा महापुरुष होता. अरे ज्या शब्दांनी माझी जीभ अजन्म मी विटाळली नाही, ते शब्द तू मला बोलायला लावतोस, काय असेल या पुरुषाचं व्रत. मी केलं असं जन्म, माझी जीभ विटाळली नाही असं तो पुरुष बोलला, काय असेल मला सांगा. नाही म्हणून आपण ओळखून राहावं की नियती ही अशी आहे. ही नियती जर अशी असेल तर मग मी करतो म्हणण्यात काय आहे. मग आले भागा ते करीतो, माझ्या वाटेला जे आलेलं आहे ते मी करतो, तुझे नाम उच्चारितो. नाही एक साधी कल्पना करा, तुकाराम महाराजांचं जर आयुष्य बघितलं, जीवन आयुष्यापेक्षा जीवन बघितलं, काय जीवन होतं, कुठे ते जन्म, मग ते काय नुकसान, काय काय काय, गुरु आपले स्वप्नात भेटले, गायब झाले, पण केवढं कार्य, काय हातनं कार्य झालं. अहो एवढं कार्य झालं की जाताना म्हणाले, धन्य म्हणवी नाही तुका लोकी देखी येला. आम्ही तुकारामाला पाहिलं, आम्ही धन्य झालो, असं ज्या पुरुषाचं असेल ही नियती आहे. त्यांच्या हातनं ते कार्य व्हायचंच. मी सांगितलं आपल्याला मोठ्यांची उदाहरणं याकरता घ्यायची की त्यांचं चरित्रामध्ये ती दिसतं म्हणून. तेव्हा तुम्ही आम्ही जे आहोत ते हे असे की आपल्या प्रपंच हरकत नाही, माझं कार्य हे आहे. काय झालं त्याला, महाराजाला दृष्टांत फार अप्रतिम द्यायचं, कसं सुचायचं कोणा ठेवू. ते म्हणाले, तुम्ही आगगाडीतून जाता, आगगाडीच्या डब्यामध्ये ते पत्रे असतात, त्याला स्क्रू लावलेले असतात, खिळे म्हणा स्क्रू म्हणा, अहो किती स्क्रू असतात त्याला, अगदी हजारो स्क्रू त्या डब्याच्या याला लावलेले असतात. प्रत्येक स्क्रूला महत्त्व आहेच ना म्हणाले. त्याच्यामध्ये असं आहे, जेवढे कमीत कमी लावता येतील तेवढेच ते लावतात, उजकार स्क्रू आहेत पण लावित नाहीत. हे जसं प्रत्येक स्क्रू अगदी साधा असून त्याला महत्त्व आहे, तसं जीवनामध्ये प्रत्येक माणसाला महत्त्व आहे. नियतीमध्ये त्याचं कार्य ठरलेलं आहे, भीक मागणारा त्याचं कार्य ते आहे, राज्य करणारा त्याचं कार्य ते आहे, लढाई करणारा त्याचं कार्य ते आहे. आणि असं घडतं ना, ड्यूक ऑफ वेलिंग्टन होता ना, नेपोलियनचा पराभव करणं इथं होतं की आर्थर वेलेस्ली हिंदू नाही का हिंदुस्थानामध्ये, तेव्हा तो तेवढी लढाई जिंकली त्यांनी नेपोलियन बरोबर, त्याला पदवी मिळाली ड्यूक ऑफ वेलिंग्टन. जन्मभर पुढे लढाई नाही हो, मग पण पहा केवढा मोठा झाला. आणि तो म्हातारा झाला ना, तेव्हा इतका तो त्याला चळ लागला, म्हातार चळ,
की रस्त्याने चालायला आला म्हणजे तरुण स्त्री आला म्हणजे असं तरुण कोणी पाहायचं जवळ. पण ड्यूक ऑफ वेलिंग्टन राहिला नाही का, त्याचं कार्य तेवढंच. सांगण्याचा हेतू असा की हे लक्षात आणून प्रपंच करायला पाहिजे. मुद्दा तिथे आहे, आपल्या वाटेला काय आलेलं आहे. मी काल सांगितलं ना परवा भटजी बापूंचं, की ज्यांच्या हातनं या देहाची राख व्हायची त्यांची राख या हाताने मी केली ही नियती आहे. त्याला इलाज नाही, हे असं असायचंच. कोणाच्या पोटी कोण येणार, त्याची काय पुढे असणार, हे सगळं ठरलेलं आहे. आपल्या मुलाबाळांचं काय आहे, मुलीचं लग्न कुठे होणार, तिच्या सासरी तिचे दिवस कसे जाणार, तिचं आयुष्य पुढे काय आहे, हे सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत. हे तत्व आहे बरं का. म्हणून फार कठीण आहे स्वस्त बसणं. आपण मी म्हणत नाही आता मुलीचं लग्न आहे तर बाबा मी प्रयत्न करणार नाही स्वस्त बसा, ही कोणाची अवस्था आहे. काहीही होईल तेव्हा ज्याला शांत वाटते त्याची अवस्था आहे. लोकांबरोबर समजा तुमची बायको आजारी पडली, अरे नियती आहे गं काय व्हायचं, ती होईल की कुठे काळजी करतेस हा, आणि तुझं पोट दुखायला लागलं का, कशाला डॉक्टरला टेलिफोन, मग असला व्यवहार करू नका. होय नाही हे नाही बरोबर, म्हणजे व्यवहाराचं बंधन ते व्यवहाराचं बंधन. मी सकाळी सांगितलं ना पाय जमिनीची सुद्धा कामाचे नाहीत, हे काय वेड्यासारखं असं नाही करा, म्हणजे निदान महाराजांच्या माणसांनी तरी करू नये, हे नाही. व्यवहाराला जे योग्य आहे ना ते करावंच. आत काय असावं हे त्याच्यावर अवलंबून आहे. माझ्या आतमध्ये काय असावं, एक मी पाहिलेली गोष्ट सांगतो आपल्याला, म्हणजे कशी निष्ठा ही चीज आहे. काय सुदैवानं ही काही माणसं मला भेटली, मला हे शास्त्र पटलं खरं आहे म्हटलं. हे काय झालं की तात्यासाहेब केतकरांचा मुलगा फारसा अभ्यास करीत नव्हता. ते म्हणा एकदा तू काय बा परीक्षा आली अभ्यास करतोस का नाही म्हणून, तो नाही म्हणला. त्यांनी त्याच्या थोबडीत मारली. आता ते गेले सांगायला हरकत नाही, तर तो लगेच भाऊसाहेबांच्याकडे आला म्हणजे आजोबाकडे, आणि तात्याने मला मारलं म्हणाले. याला महत्त्व नाही आहे काही, पुढे सांगतो. तेव्हा जेवण झाल्यावरती भाऊसाहेब म्हणले, का रे तात्या त्याला का मारलंस, बरं का. भाऊसाहेब म्हणाले, तात्या गप बसले, काही बोलले नाही. त्या तो काळच असा आणि भाऊसाहेबांची व्यक्तिमत्वच असं होतं, गप बसले काही बोलले नाही. तर भाऊसाहेब पुढे काय म्हणाले, अरे महाराजांनी तू दिलाय ना ते पाहतील त्याचं म्हणाले पुढे. हे आपण शिकलं पाहिजे की माझी मुलं बाळं जी आहेत ही मी काही मागितली नव्हती, ही नियतीने आली आहेत, हे वेदांत झाला, पण माझ्या गुरुने मला दिलेली आहेत. हे जर असेल तर मग मी त्यांचं व्यवहारदृष्ट्या बरोबर, वेळ पडली तर तुम्हाला वांड पोराला मारावी लागेल, पण मारीत असताना मनाची वृत्ती काय ठेवावी हा मुख्य मुद्दा आहे तिथे, नाही का. हे लक्षात ठेवा, आपण प्रयत्न सगळा करावा हे करावं, पण मी करून ही गोंधळ होणार आहे, कर्तेपणानं राहणं हे खरं नाही. हे मी सगळं का सांगतोय, ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर किंवा त्यांचं ते झालं कार्य झाल्यानंतर पुन्हा राहिले नाही, चालते झाले, झालं माझं काम संपल्यानंतर गेले. म्हणून म्हणतो अशी वृत्ती ज्याची आहे ना, आला मृत्यू ना झालं आपलं काम संपलं बुवा, हे सुद्धा त्याच्यात आहे. समजा महाराजांनी ठेवलं आपल्याला, महाराजांनी म्हणत असताना आपल्या गुरुंनी म्हणता आपल्याला ठेवलं राहिले, त्यांचं एक वाक्य फार छान आहे, म्हाताऱ्या माणसाने स्त्री पुरुषांनी लक्षात ठेवावं, बाळ बिस्तरा बांधून ठेवावा, बरं का. बोलावून आलं तर मागे पाहू नये, आणि नाही आलं तर घाई करू नये. किती छान आहे बघा. आपलं काय होतं, अरे देवा विसरलास का मला आता नाही, नाही नाही, तुझं जेवढं कार्य जगात आहे ते झालंच पाहिजे. आता तुम्ही म्हणाल आपलं कार्य काय, याचं उदाहरण सांगतो. एकदा भाऊसाहेब काय म्हणाले, हे सगळं ते आहे शिणू नये याकरता सांगतोय. मला म्हणले एका कानाला त्यांना थोडं ऐकायला यायचं, डोळ्याला दिसत नव्हतं, म्हणलं एका कानाला ऐकायला येतं, बरं. मी म्हणले लोकांनी विनोद केला तर मला ऐकायला येत नाही, ते हसले तर मी हसतो म्हणाले नुसते, काही मला कळत नाही. आता मला कशाकरता ठेवलं आहे, ही भाषा बघा बरं का. आता मला कशाकरता ठेवलं आहे, मी जगतो नव्हे तुम्ही मला ठेवलेलं आहे, हे ध्यानात ठेवा आपण. तेव्हा महाराज काय म्हणले, भाऊसाहेब तुम्हाला कंटाळा नाही ना आलेला, नाही म्हणाले मी आनंदात आहे. तर मग म्हणाले अशा देहाच्या अवस्थेमध्ये माणूस आनंदात राहू शकतो हे दाखवण्याकरता तुम्हाला ठेवलेलं आहे. हा परमार्थ की त्यांची इच्छा आहे ना मी असा राहावं, हरकत नाही. तसं आपण समजा रोगी झालो, हां
अगदी त्या अलीकडच्या पतीने कॅन्सर झाला. अरे त्याची इच्छा आहे ना, असू दे की काय आहे त्यामध्ये, मी कशाला नाराज होऊ. ते त्यांची इच्छा जर असेल की मी असंच राहावं, असंच दुःख भोगावं, राहील ना. हे आतमध्ये, बाहेरून कोणी म्हणून हो बा आहे असं आहे तसं आहे म्हणावं. आपलं काय होतं, घरात नुसतं जर सून जरा कमी जास्त असली तर याचा जप शब्द वापरू का, बोंबलतो, दुसरं काय आहे नाही, गेला. अरे काही महाराजांच्याकडे येऊन एवढंच का शिकायचं आहे, नाथांचं काय असेल मला सांगा. ऐसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी, ही नियती. प्राचीन म्हणजे प्रारब्ध, तो प्रारब्धाचा जो योग आहे तो ऐसे असावे. कसं, पक्षी अंगणासी आले आपला चारा चरवणी गेले. काय आहे माझ्या भोवतीची माझी मुलं बाळ सुना नातू काय असेल, हा गोतावळा जो आहे तर पक्षी अंगणात जसे आपले आले आणि पक्षी उडून गेले त्यापैकी हे आहे. मुली घरचार मांडिला खेळ मोडून टाकिला, हे याचा अर्थ आम्हाला महाराजांनी सांगितलं. महाराज म्हणाले लहान मुलगी आहे ती भातुकली मांडते, बरं का, ती भातुकली मांडते इतक्या आईने जेवायला बोलावलं तर तो खेळ बीळ सगळं पिशवीत भरते चालली तिकडे. तसं भगवंतानी आमंत्रण केलं, चल संपलं, भरल्या संसारातून उठून जाईल, मागे पाहणार नाही. हां काय बरं, माझं सर्व वाटा आले पहाट झाली उठवणी गेले, जग धर्मशाळा आहे म्हणाले. हां या धर्मशाळेमध्ये आले चार माणसे एके ठिकाणी, प्रेमाने बोलावं राहावं, बोलावून आलं की चालं. महाराजांनी दृष्टांत आघाडीचं दिलाय, आघाडीत बसले म्हणले चार हे भेटले, कोण कुठला कोण कुठला, गप्पा ठोक झाल्या, ज्याचं स्टेशन आलं तो उतरून गेला. हा म्हणून भटजी बापू म्हणाले ना, सोबत चांगली होती. काय भाषा बघा, केळ बघा, नवरा आणि नवरा बायकोची खरंच आहे म्हातारपणी मत सोबतच होते ना, तेव्हा सोबत चांगली, याचा अर्थ तो की नियतीने आणलेलं आहे. आपण म्हणायचं महाराजांची इच्छेने आलेलं आहे, असू द्या, त्यात सोसायचं. त्यामध्ये भगवंताचं स्मरण विसरू नये, हा ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाचा भावार्थ आहे. अरे क्या उगीच कटकट करतो, आहे ना असं. आणि आजकालच्या काळात तुम्हाला सांगतो, मुलं बाळं इतकी उच्छृंखल झालेली आहेत, आई बापांना फार त्रास होतो बघा, अतिशय त्रास होतो. पूर्वी आपल्या असंच ना, महाराजांचीच गंमत आहे, त्यांच्या कानावर या गोष्टी यायच्या, तर महाराज म्हणायचे की चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे, असं आपला हा आहे. तर म्हणाले चार दिवस सुनेचे आहेत याचं खरं खरं प्रत्यंतर आज यायला लागलेलं आहे म्हणाले. अगदी बरं का, ते मराठीत म्हणणं आता सासूरवास जाऊन सूनवास आला आहे म्हणून. आणि गंमत काय आहे, ती सून जे हे आपलं मी अगदी सहज सांगतो, सून की नाही व्यक्ती म्हणून चांगली असते बघा, तुम्ही तिच्याविषयी मत विचारा ना शेजारी पाहिजे, अहो चांगली आहे पोरगी, पण सासूचं की नाही, सासूपणा जात नाही, आग्रहीपणा जात नाही, अहंकार जात नाही म्हणून खटखट होते सगळी. बरं सासूला निवृत्त हो म्हटलं तर तिच्या निवृत्तीची कल्पना काय, चला सज्जनगडावर जाऊन राहू, ते राहण्यात अर्थ काहीच नाही, लक्ष सगळं घरीच असतं बरं का. तुकाराम महाराजांनी याचं वर्णन केलेलं आहे, आवा निघाली पंढरपुरा. बरं का, सासू निघाली परत आली, अगं ते लोणचं आहे ना ते कालवायचं राहिले म्हणून आले म्हणाले परत, आणि शेवटी म्हणते माझे येथेची पंढरपूर. असं होतं बघा, नाही खऱ्या अर्थानं आपल्याला कल्पना नाही आहे. खरा निरासक्त पुरुष किंवा स्त्री त्याचं तेज पडलंच पाहिजे, खरं आतून पाहिजे, निरासक्त पुरे आता प्रपंच खरं पाहिजे तेज का नाही. सत्पुरुषाजवळ काय असतं दुसरं मला सांगा, अत्यंत निरासक्ती असते, कशातही चित्त अडकलेलं नाही, असं असल्यामुळे त्याचं तेज पडतं. जग ऐकतं त्याचं काय समजतं आपण, नाही का, हे त्याचं सामर्थ्य असतं एक प्रकारे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अरे या प्रपंचात तू इतकी धडपड धडपड करतोस, कशाला शीण येईल इतकं करतोस, उगीच शेणाशी वाया. मग ही जी शक्ती प्रपंचात जाते ती भगवंताच्या स्मरणाकडे ला. मग काय म्हणाले, हरिसी न भजसी कवण्या गुणे, या त्याचा अर्थ आहे. आणि आश्चर्याची गोष्ट अशी आहे, श्रीमंत असो गरीब असो, सुशिक्षित असो अशिक्षित असो, घरातली परिस्थिती सुखाची दुःखाची प्रपंचाची ही नियतीने ठरलेली आहे. बरं आता मी मोगलातला आहे, हा निजाम म्हणजे जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस ना, काय संपत्ती, अपार संपत्ती त्याची, तो नाही का सिडनीने नाही का विमानातून नेली ना इंग्लंडला, जेव्हा का खालसा व्हायची आली, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना,
केवढी संपत्ती पाठवून दिली इंग्लंडमध्ये, त्याने आपल्या राज्यातल्या शहरातल्या मोठमोठ्या दुकानदारांना आपलं फरमान कळवलं गॅझेट एक्स्ट्राऑर्डिनरी काय, की माझ्या मुलाला तुम्ही उधार माल देऊ नका, माझा त्याच्याशी संबंध नाही. आणि तो कोण? प्रिन्स ऑफ बेरार, राजपुत्र. आय म्हणजे काय असेल मला सांगा, कारण तो अतिशय व्यसनी, दारू पिणारा, भरमसाठ पैसे खर्च करणारा असा तो. आता काय सुख आहे ते काय असेल मला सांगा. म्हणजे हा एवढा राजा, एवढा श्रीमान सगळं असून त्याच्या पदरी हे असं नाही. खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हे जे सगळं आहे हे प्रारब्धाने येतं. कोण आपल्या पोटी येणं, तो कसा असणं, त्याचं काय व्हायचं, कसं असणं, त्याच्यापासून सुखदुःख जे आपल्याला येणं हे ठरलेलं आहे. मी सांगत असताना तुम्हाला निष्क्रियपणा असं सांगत नाही. काल एकाने मला प्रश्न दिलाच आहे की म्हणे आहे त्या परिस्थितीत समाधान ठेवा, ठेविले अनंते तैसेची राहावे, हे झालं तर माणूस निष्क्रिय होणार की नाही म्हणाले. अहो त्या ते काय म्हणतात याची कल्पनाच आपल्याला नाही आहे. मी सांगितलं ना डिटर्मिनिझम, जर सगळं त्या ईश्वराच्या नियमानं होत आहे, निसर्गाच्या नियमाने होत आहे, तर तुम्ही जे जन्माला आलात तुमच्या पोटी जी मुलं बाळं येणार हे निसर्गाच्या नियमानेच येणार ना, मग त्यात तुमचं काय सामर्थ्य आहे मला सांगा. आता पाहताना इंग्लंडच्या राणीच्या घरामध्ये काय चाललेलं आहे म्हणजे कल्पना येणार नाही, इतकं सगळा गोंधळ चाललेला आहे त्या ठिकाणी. ही सगळी नियतीच आहे. याचा अर्थ असा की या गोष्टी ठरलेल्या, म्हणूनच त्या सत्पुरुषाला दिसतात ना पुढे काय व्हायचं आहे ते. हां, हे सांगण्याचा हेतू निराश व्हावा हा नाही, आपली दृष्टी काय पाहिजे ही आहे. मग काय पाहिजे, आपल्याला नियतीवर विश्वास ठेवणं कठीण आहे. प्रारब्धावर निष्ठा जर बसली ना सुखदुःख करणार नाही. समर्थांचं मी आपल्याला अनेक वेळेला सांगतो, मला फार उपयोगी पडलेले श्लोक आहेत दोन. ते काय म्हणाले, न जावेची तेथेची लागेल जावे. समर्थासारखा महात्मा जे समर्थांना वेगळं काढतात ना संतामधून, फार कर्मयोगी नानकेन तनके, अरे हे काय कर्मयोग काय, न जावेची तेथेची लागेल जावे, न खावेची जे तेची लागेल खावे. नाही का सध्या आहे ना असं, परतंट्रक तुम्ही वाचता का नाही, ती काय किडलेली बाजरी काय किडलेली ज्वारी देतात, आमक देतात, शुद्ध तूप मिळत नाही ॲडल्ट्रेशन सगळीकडे, जे न खावेची तेची लागेल खावे. वदावेची ना तेच लागेल वदावे, जे तोंडाने बोलू नये कधी ते बोलण्याची पाळी येईल. हां, स्वभावेची निर्माण केल्याची देवे. बघा हा पहिला श्लोक. समर्थ सांगतात बरं, मामूली मनुष्य नव्हे, एवढ्या कर्तृत्वाचा पुरुष सांगतोय हे नाही तुमच्या हातात नाही काय घडेले. हां, मग ते मग काय झालं उपाय, प्रसंगे घडे तेच मानून घ्यावे. सबमिट टू व्हॉट एव्हर कम्स, जे येत आहे ना मुकाट्याने सोसावे. प्रसंगे घडे तेच मानून घ्यावे, अहंता गुणे दुःख शोका न यावे. मी 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 करून उगीच दुःख शोक करू नये. पुढे काय होईल ते पहावे. पुढे काय होत आहे कुणाशी नाही का, कारण हे सगळं नियतीचा खेळ असल्यामुळे तू अमुक करून आणि करू नाही म्हणून होणारी गोष्ट नाही आहे. मग शांत राहा बरं का, सुखदुःख करू नकोस त्याचं. म्हणजे जे काही होईल ते मुकाट्याने सहन कर, हा त्यांचा सांगण्याचा हेतू. हा प्रपंचामध्ये लागू पडला पाहिजे तर परमार्थ खरा. महाराज नेहमी म्हणायचे, लोकांमध्ये परमार्थ पुष्कळ होईल हो, घरात झाला पाहिजे. आणि घरात ज्याचा परमार्थ झाला तो तयार झाला म्हणाले. इंग्लिशमध्ये म्हणूनच चॅरिटी बिगिन्स ॲट होम, ते आहे. आणि महाराजांचं एक वाक्य तुम्ही ध्यानात ठेवा, पुरुषांनी विशेषतः बरं का, ज्याची बायको ज्याला साधू म्हणते तो खरा असला पाहिजे म्हणाले. या बाजूला सांगतोय मी सगळं हे, कारण त्याचं अंतरंग खरं, त्याची नाडी खरी तिच्या जवळ असते बरं का, नाही का. म्हणून ते तुकाराम बुवा नियम लागू नाही आहे तो, पण असं आहे की हा को निराळ असतं. एन सी केळकरांची बायको 5 वर्ष मागे राहिली त्यांच्या, तेव्हा एक अलीकडची ती पद्धत आहे, ते पत्रकार येतात आणि विचारतात ते बरं का काय, त्यांची मुलाखत घेतात. तसं आता बाईला काय कल्पना ते का आले कोणी पत्रकार आणि तिचे काय वाढदिवस बघा, तर ते म्हणाले, त्यांनी प्रश्न विचारला की तात्यासाहेबांच्याबद्दल तुमचं काय मत आहे.
आता ती बाई काय सांगणार, जुन्या पद्धतीची बाई काय मत सांगणार. पण ती काय म्हणाली बघा, की काय होतं मला सांगता येत नाही, पण काहीतरी मोठं होतं एवढं मात्र मी सांगते आपल्याला. म्हणजे हा पुरुष निराळा होता काहीतरी, ते साहित्यिक होतेच आपल्याला माहितीच आहे. साहित्य सम्राट पदवी द्वितीय इतकी पदवी आपली जाऊ द्या हो, पण हे की नाही सोशल एवढा तरी पुरुष होता एवढं तरी म्हणायला पाहिजे की नाही. इंग्लिशमध्ये टॉलरेबल, टॉलरेबल होता आणि असू द्या हो, कसं काय एवढं तरी म्हणायला पाहिजे की नाही. पण आपलं तेवढ्याने नाही भागणार. खरं खरं महाराजांच्यावर प्रेम होतं, खरं खरं नामस्मरण करीत, खरे शांत होते. आणि हे सर्टिफिकेट तात्यासाहेबांच्या बायकोनी त्याला दिलेलं आहे. गेल्यानंतर 6 महिन्याने ते म्हणाले की बाई तुम्हाला मी एकच सांगते, सज्जनाचा सहवास होता म्हणाले. काय बाईचं सर्टिफिकेट आहे, ती काही सुशिक्षित नाही काही नाही बाई, काय रिमार्क आहे बघा काय चेहरा आहे. सज्जनाशी सहवास होता, 62 वर्ष सहवास झाला, लग्नाला 62 वर्ष झालेली होती आणि ती केली नाही का. हे मोठ्यांचंच काम आहे, पण आपण एवढं तरी म्हणा की त्यांची महाराजांच्यावर निष्ठा होती बुवा. म्हणजे त्यांची म्हणजे बायांना काय आणि पुरुषांना काय, बाई जर गेली तर पुरुषाला सुद्धा वाटलं पाहिजे की बुवा चांगली होती, आणि चांगली म्हणजे महाराजांच्यावर निष्ठा होती या अर्थानं चांगली. बरं का, हा हा खरा प्रपंच करणं आहे. म्हणून फुकट उगीच शिणू नका प्रपंचात, भगवंताचं स्मरण करा, हे त्यांचं सांगणं आहे.